नवरा माझा नवसाचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच ते आजपर्यंत चाहत्यांचा आवडता सिनेमा ठरतोय. या सिनेमाने त्यातल्या डायलॉगने, गाण्यांनी, या सगळ्याच गोष्टींनी लक्ष वेधून घेतलं. अनोखी कथा आणि कॉमेडी या सगळ्याच गोष्टींनी प्रेक्षकांना नुसतं वेड लावलं. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी साकारलेली कंडक्टरची भूमिका असू दे, नाहीतर सचिन आणि सुप्रियाची भन्नाट जोडी. सुनील तावडे यांनी साकारलेला ड्रायव्हर आणि विजय पाटकर यांनी साकारलेलं मुक्याचं पात्र. या सगळ्याच कलाकारांनी आणि त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं. तर नुकतीच अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची घोषणा केली असून यात स्वतः सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेता अली असगर, अभिनेता वैभव मांगले, अभिनेत्री हेमा लिंगळे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव सारखे कलाकार झळकणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्याचा एक व्हिडिओ सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल सुद्धा झाला. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ अभिनेता स्वप्नील जोशीने शेअर केला असून यात त्याने चाललो नवस फेडायला, नवरा माझा नवसाचा 2 असं कॅप्शन दिलंय. या व्हिडिओत त्याच्यासोबत अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री हेमा लिंगळे दिसते. तर अभिनेत्री हेमलने सुद्धा अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय. पाहूया या व्हिडिओतून कलाकारांचं शूटिंग कसं चालू आहे. ट्रेनमधल्या व्हिडिओनी आता चाहते नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचं शूटिंग ट्रेनमध्ये होत असल्याची चर्चा करतायत आणि पार्ट 2 मध्ये एसटी नसून ट्रेनमधला प्रवास बघायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवतायत. तर तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी.